विद्यार्थी मित्रांनो, चित्र काव्यांचा शेवटचा श्लोक म्हणजे सातवा श्लोक बघणार आहे. तो कशासाठी आहे? तर तो आहे वाक्य अर्थात संवादाकरता. हा संवाद कोणाचा आहे? तर पार्वती आणि लक्ष्मी या दोघींमधला संवाद आलेला आहे. याचे विशेषण आलेले आहे ते विष्णू आणि शंकर या दोघांनाही लागू पडतात. त्या दोघांच्याही विशेषणांमुळे हा संवाद अतिशय सुंदर असा झालेला आहे. चला तर मग आपण बघूया शेवटचा श्लोक. भिक्षु को अस्ति, लक्ष्मी म्हणते भिक्षु म्हणजे भिक्षु को अस्ति म्हणजे कोठे आहे. तर पार्वती म्हणते बले पखे म्हणजे तो बळीराजाचे यज्ञात आहे ना. पशुपती ही किम नास्ती असो, पशुपती ही काय, पशुपती नास्ती म्हणजे नाही, असो म्हणजे हा गोकुळे म्हणजे गोकुळात, काय हा गोकुळात नाही का. मुग्धे पन्नग भूषण, मुग्धे म्हणजे अगवेडे, पन्नग भूषण म्हणजे सापात साप ज्यांचा आभूषण आहे असा. पन्नग भूषण म्हणजे पन्नग म्हणजे साप, भूषण म्हणजे आभूषण, साप ज्यांचा आभूषण आहे असा. सखी शे सदा शेते चस्य उपरी, तर पार्वती म्हणते सखी सदा म्हणजे नेहमी, शेते म्हणजे झोपतो, तस्य उपरी तो तर नेहमीच त्या शय्येवर झोपतो. आर्य मुंच विषाद माशु, आर्य अग आर्या मुंच म्हणजे सोडून दे, विषाद माशु, विषाद माशु म्हणजे विष प्राशन केलेल्या, विष प्राशन केलेल्या त्याला तू सोडून दे. तेव्हा पार्वती असे म्हणते कमले नाहम, नाहमची संधी काय ते न कम, कमले हे हे लक्ष्मी हे कमले मी प्रकृत्या म्हणजे स्वभावता, चला म्हणजे चंचल नाही, म्हणजे तिला असं म्हणायचंय मी स्वभावतः तुझ्यासारखे चंचल नाही. कारण की लक्ष्मी एका ठिकाणी राहते का? नाही, आज एकाकडे उद्या दुसरीकडे असते. त्याचप्रमाणे मी तुझ्यासाठी चंचल नाही आहे की मी त्या प्राशन विष प्राशन केलेल्या शंकराला सोडून देऊ. चैत्यम वै गिरीजा स्वरुद्र सुतयो, चैत्यम म्हणजे च अधिक इथ म्हणजे अशा प्रकारे, अशा प्रकारे या गिरीजा म्हणजे पार्वती समुद्र सुतयो म्हणजे समुद्राची मुलगी असेल अशी कोण, तर लक्ष्मी. पार्वती आणि लक्ष्मी या दोघांचा संभाषण म्हणजे संवाद, पातू म्हणजे आपल्याला रक्षण करो, आपले रक्षण करो, अशा या दोघींचा संवाद आपले रक्षण करो. पहायच्या दोन समास ही आलेले आहेत, समुद्र सुता समुद्राची मुलगी, आपण म्हणतात ना समुद्राची मुलगी असं म्हणतो तर समुद्राची षष्टी येते. समुद्राची षष्टी काय आहे? तर समुद्रस्य, समुद्रस्य सुता षष्टी तत्पुरुष समास. आणि दुसरं तर पन्नग भूषण, पन्नग म्हणजे साप त्याचे आभूषण आहे असा जो तो, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो कोणता समास होतो? बहुप्रिय समास होतो. मग पन्नग हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून मग पन्नग, आणि आभूषण हा नपुसकलिंगी शब्द आहे म्हणून त्याचं काही भूषण, ज्याचे असा जो तो म्हणून ती षष्टी आहे म्हणून यस्य सह, तो काय झाला बहुप्रिय समास. असा हा सुंदरचा संवाद आहे तो आपण यानंतर आपण भाषा अभ्यास बघूया.